प्राचार्य महाराज आणि मी प्रथमतः आपली याविषयी क्षमा मागतो की उभारून बोलण्याच्या ऐवजी मी आपल्यासमोर बसून बोलतो आहे. कारण कालपासून मी पुष्कळ असा थकत चाललेलो आहे आणि आता काय पुन्हा उभं राहून बोलण्याची माझी इच्छा नाही. आणि सध्या आणीबाणी चालू असल्याच्यामुळे कुणाला उभं राहायची परवानगी नाही. पोलीसची माणसं समोर तेव्हा आम्ही प्रथमच आम्ही बसलेलो आहोत हे जाहीर करतो. काय आहे की लोकशाहीमध्ये जे निवडून आलेले लोक असतात ते राज्यकर्ते बनतात आणि निवडून आलेले लोक राज्यकर्ते एकदा बनले म्हणजे ते सज्जन आहेत असं मानलं जातं. त्यामुळे लोकशाहीमध्ये सर्व सज्जन सत्तेवर असतात आणि उरलेले जे सज्जन आहेत ते आपल्याला सत्तेवर कसं जाता येईल याच्या प्रयत्नात असतात. या सर्व सज्जनांचा नियम कुठलीही गोष्ट वेळेवर न करणं हा असतो. मी जरी उशिरा आलेलो असलो तरी त्या सज्जनात मी नाही हे सांगण्यासाठी मी आपण या देशामध्ये एक लोकशाही नांदवतो. ही जी लोकशाही आपण नांदवतो या लोकशाहीमध्ये नेहमीचा मुद्दा ज्यांच्यासाठी हे राज्य चाललेलं आहे त्यांना राज्य करणाऱ्यांनी आपण काय करतो आहोत ते समजावून सांगणं हा असतो. राज्य करणाऱ्यांनी जनतेच्या कल्याणासाठी राज्य करावं हे लोकशाहीत कधी पुरेसं मानलं जात नाही. भले राज्य जनतेच्या कल्याणासाठी केलं जात असेल पण ते जनतेच्या कल्याणासाठी केलं जातं आहे हे लोकांना सातत्यानं समजावून सांगण्याची जबाबदारी लोकशाहीमध्ये राज्य करणाऱ्यांना घ्यावी लागते. आणि लोकशाहीमध्ये संसदेत बसून आपण जे करतो आहोत ते लोकांच्या कल्याणाचं इतकं सांगून चालत नाही तर प्रत्यक्ष हा जो मतदाता आहे या प्रत्यक्ष मतदात्याला सुद्धा आपण काय करतो आहोत ते समजावून सांगणं याला जास्त महत्व आहे. लोकशाहीमध्ये व्याख्यानांना जास्त महत्व आहे. मुद्दा पटवून देणं यांना जास्त महत्व आहे. आणि म्हणून लोकशाही जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी लोकांना एखादा मुद्दा कसा समजावून सांगावा याची तंत्र विकसित होत असते. ही जी विकसित तंत्र होतात त्यामुळे वक्तृत्वशास्त्र हा एक अभ्यासाचा विषय होतो. आपल्याकडे जगात उपलब्ध असणाऱ्या ज्या सर्वात जुन्या लोकशाहीच्या परंपरा आहेत या सर्वात जुन्या लोकशाहीच्या परंपरांच्यापैकी एक जुनी परंपरा हिंदुस्थानमध्ये आहे. जगाच्या इतिहासामध्ये असं मानलं जातं की जगामध्ये लोकशाहीच्या अत्यंत जुन्या परंपरा दोन देशात आहेत. एक हिंदुस्थानमध्ये आहे. हिंदुस्थानची लोकशाहीची परंपरा आपण पुराव्याने इसवी सन पूर्व 800 आसपास सांगू शकतो. इसवी सन पूर्व 800 आसपास लिच्छवींचं गणतंत्र आहे. या लिच्छवींच्या गणतंत्रापासून शेवटची गणतंत्र हिंदुस्थानमध्ये इसवी सनाच्या नंतर 4th शतकापर्यंत आहेत. योधे यांच्या गणतंत्रांच्या पर्यंत या सुमारे 1200 वर्षाची हिंदुस्थानमध्ये लोकशाहीची परंपरा आहे. या लोकशाहीच्या परंपरेचा हिंदुस्थानच्या वाङ्मयावर काय परिणाम झालेला आहे याचा हिंदुस्थानमध्ये काही फारसा अभ्यास झालेला नाही. पण अशीच लोकशाहीची एक प्राचीन परंपरा ग्रीकांच्या मध्ये आहे. ही जी ग्रीकांच्या प्राचीन लोकशाही आहेत या इसवी सनाच्या पूर्वी 6व्या शतकाच्या आसपास समृद्ध लोकशाहीचा आकार घेऊ लागतात आणि इसवी सनाच्या पूर्वी 2र्या 3र्या शतकात जवळपास येऊन या लोकशाह्या संपतात. त्यांचा एक 500 वर्षाचा लोकशाह्यांचा इतिहास आहे. ह्या ज्या ग्रीकांच्या मध्ये असणाऱ्या लोकशाह्या या लोकशाह्यांचं फार मोठ्या प्रमाणात स्वरूप डायरेक्ट डेमोक्रेसीचं.
डायरेक्ट डेमोक्रेसीचं स्वरूप असल्याच्यामुळं राज्य असायची छोटी छोटी लहान नगर राज्य असायची. ही जी छोटी लहान नगर राज्य याच्यामध्ये असणारे सर्वच मतदाते हे संसदेचे सभासद असायचे आणि म्हणून देशाच्या समोर एखादा प्रश्न उभा राहिला म्हणजे सर्वच्या सर्व मतदात्यांची सभा घेऊन त्यांच्या समोर तो प्रश्न मांडावा लागायचा. हा मतदात्यांच्या समोर तो प्रश्न मांडला म्हणजे तो प्रश्न जेव्हा मतदात्यांना पटत असे त्यावेळेला त्यावर मतदान होऊन निर्णय घेतला जातो. राज्य लहान होती, आधी ग्रीस देश लहान आहे, हिंदुस्थान सारखा काही असता व्यस्त पसरलेला 12.5 लाख चौरस मैलाचा प्रदेश नाही, छोटा प्रदेश आहे. आणि जुना ग्रीस याही पेक्षा छोटा होता. या छोट्या ग्रीस देशामध्ये सुमारे 150 अशी छोटी 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 राज्य होती, त्यामधलची सुमारे 70-75 नगर राज्य जी होती ती गणतंत्र होती. म्हणून बहुतेक सगळी जी गणतंत्र आहे ही प्रदेश विस्ताराच्या मानानं 10-12 मैल लांब रुंदीची आणि लोकसंख्येच्या मानानं 50-60 हजार लोकसंख्येची अशी गणतंत्र आहे. या 50,000 लोकसंख्येच्या गणतंत्रामध्ये लहान मुलं आणि स्त्रिया यांना बाजूला काढून दिलं म्हणजे 10-12 हजार नागरिक मतदाते असायचे. कुठलाही निर्णय या 10-12 हजारांच्या सभेमध्ये घडत असे. ही जी 10-12 हजारांची सभा, इच्छासमोर एखादा प्रश्न ठेवला म्हणजे अनुकूल प्रतिकूल बाजूने चर्चा होत असे. या चर्चेमध्ये आपला मुद्दा शिल्लक कसा राहील यासाठी ग्रीकांनी वक्तृत्व कलेच्या शास्त्राची एक स्वतंत्र उपासना केली आणि म्हणून वक्तृत्व कला हा ग्रीकांच्या मध्ये अभ्यासाचा विषय होता. या वक्तृत्व कलेच्या अभ्यासाचा जो ग्रीक देशाच्या वाङ्मयावर परिणाम झाला, या ग्रीकांच्या लोकशाहीचं आपत्य इसाप आहे. हे पुष्कळ वेळेला आपल्या लक्षात येते. बहुतेक सर्व मास्टर मंडळी इसाप नीती शिकवायला लागली. इसाप नीती हे लहान मुलांच्या गोष्टीचं पुस्तक आहे असं समजू शकत आणि म्हणून आता बी एड कॉलेजमध्ये काय चालतं मला काही माहिती नाही. कारण बी एड कॉलेजमध्ये मुलं यांनी जे आहे ते पुढे जाऊन शाळेमध्ये 4-5 वीच्या मुलांना गोष्टी सांगाव्यात यासाठी इथे आलेली आहेत असं गृहित धरलं जात नाही. तर सगळ्याच गोष्टी ज्या ज्या समजण्याजोग्या आहेत ते समजूनच ती इथे आलेली आहेत. त्याच्यामुळं त्यांनी वर्षभर प्राध्यापकांना मनात येईल त्या गोष्टी सांगाव्या अशी अपेक्षा बी एड कॉलेजमध्ये असते. तेव्हा बी एड कॉलेजमध्ये प्राध्यापक मंडळी शिका म्हणून सांगतात आणि न शिकण्याची जी कारणं आहेत त्याच्या गोष्टी उरलेली अध्यापक मंडळी सांगतात. कारण कॉलेजचा भाग आहे, सगळेच कॉलेजेस अशीच चालतात. आमच्या कॉलेजमध्ये गोष्टी जोरात सांगितल्या जातात, तुमच्या कॉलेजमध्ये हळूहळू सांगतात, एवढंच फरक. पण लहान मुलांना गोष्टी सांगण्याची वेळ आली की हिंदुस्थानमध्ये पंचतंत्र, हितोपदेश आणि महाभारतातल्या प्राणीकथा पशुकथा ज्या आलेल्या त्या या लहान मुलांना सांगितल्या जातात. पुष्कळ वेळेला हे माहीतच नसतं की अमुक एक गोष्ट जी आपण सांगायला लागलेलो आहोत या गोष्टीला काही हजार वर्षाची हिंदुस्थानमध्ये परंपरा आहे. पुष्कळदा माहिती नाही, आपल्यापैकी पुष्कळांना हे माहिती असेल आणि कदाचित बहुतेकांना हे माहिती असेल की अगदी जी लहान मुलं असतात ज्यांना काहीच कळत नाही त्यांना सांगण्याची एक गोष्ट आहे. एक होता कावळा, एक होती चिमणी. कावळ्याचं घर होतं शेणाचं, चिमणीचं घर होतं मेणाचं. एके दिवशी मोठा पाऊस आला, कावळ्याचं घर वाहून गेलं. अशी ती गोष्ट आहे. पुढची मी तुम्हाला सांगत नाही कारण ती बहुतेक तुम्हाला पाठ असावी. लीळा चरित्रामध्ये याचा उल्लेख आहे की चक्रधर एके ठिकाणी बसलेले असताना एक मूल रडत होत आणि या मुलाची आई कुठेतरी गेलेली होती. या मुलाचं रडणं कसं थांबवावं हे चक्रधरांना कळालं नाही म्हणून चक्रधराने त्या मुलाला जवळ घेतलं, त्याचे डोळे पुसले आणि सांगितलं बाय मी तुला गोष्ट सांगतो. एक होता कावळा, एक होती चिमणी. कावळ्याचं घर तो शेणाचं, चिमणीचं घर. ही जी गोष्ट आपण लहान मुलांना सांगतो तिला कमीत कमी 700 वर्षाची परंपरा आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आणि लहान मुलांना ज्या गोष्टी आपण सांगतो त्यांना महाभारतापासूनच्या परंपरा आहेत हे तर क्वचितच लक्षात येईल. एक भाग असतो पंचतंत्रातल्या गोष्टींचा
पंचतंत्रातल्या या गोष्टीपैकी किती गोष्टी हिंदुस्थानातल्या लोकशाहीचा भाग म्हणून आलेल्या आहेत याचा काही अभ्यास अजून हिंदुस्थानातल्या इतिहास संशोधकांनी केलेला नाही. पण इसापनीती मात्र ही ग्रीकांच्या लोकशाहीचा परिणाम म्हणून जन्माला आलेली आहे याचा अभ्यास युरोपियनांनी केलेला आहे. कारण इसापच्या गोष्टी या लहान मुलांच्या गोष्टी नाही. आपल्याकडे इसापच्या कथांची प्रामाणिक भाषांतर सुद्धा उपलब्ध नाही. ज्या आरसिक मंडळींनी इसापच्या कथांची भाषांतर केलेली आहे ते कशाकरता भाषांतर करायला लागत ते पता झालं नाही. कारण ते स्वतःला सुद्धा आवडणार नाही अशा रुक्ष भाषेमध्ये इसापची कथा सांगतात आणि ही कथा मुलांना आवडावी अशी अपेक्षा करतात. कशा करतात? आम्ही मोठे आहोत, आम्हाला ज्या अर्थी हे आवडत नाही, तुम्ही लहान आहात त्या अर्थी तुम्हाला ते आवडलं पाहिजे. हे जे लॉजिक आहे हे लॉजिक हे काही फार शहाणपणाचं लॉजिक अशातला भाग नाही. पण माणूस नेहमी शहाणपणानं लागत आलेला नाही. इसापची जी कहाणी आहे या इसापच्या कहाणीला ऐतिहासिक महत्व फारसं नाही. खरोखरच इसाप या नावाचा कोणी इतिहासामध्ये पुरुष होऊन गेला की नाही याच्याविषयी इतिहासकारांचं मत असं आहे की इसाप ही काल्पनिकच व्यक्ती आहे. इसाप या नावाचा कोणी व्यक्ती असा माणूस नाही. म्हणून अमुक साली इसाप जन्माला आला आणि अमुक साली इसाप मेला या सगळ्याच कथा यातलं खरं काहीच नाही. परंतु आपण तात्पुरती एक कथा या सगळ्या कथांना एकत्र गुंपणार आहे. जुन्या जगातल्या वाङ्मयाची पद्धत अशी आहे की कथा सुट्या सुट्या हरवून जातात म्हणून एका मोठ्या कथेमध्ये त्या कथा बसवल्या जातात. एक होता राजा, बगदादचा खलिफा होता. एके दिवशी त्याच्या लक्षात आलं की आपली बायको आपल्याशी प्रामाणिक नाही. उचललं की त्याने आपल्या बायकोचा गळा कापला आणि तो म्हणाला की आता यापुढे मी रोज एक लग्न करेन आणि संध्याकाळी लग्न करेन, दुसऱ्या दिवशी सकाळी बायको मारून टाकून देईन, म्हणजे बायकोला अप्रामाणिक होण्याची संधीच मिळणार नाही. म्हणून एके दिवशी प्रधानाची मुलगी शहाजादी ही त्याच्याकडे गेली, तिनं लग्न केलं आणि ती असं म्हणाले की उद्या मी मरणार, मी एक गोष्ट सांगते. आणि या शहाजादीनं गोष्ट सांगायला सुरुवात केली. आता इथून गोष्ट सुरुवात होते. ही गोष्ट परस्पर अर्ध्यावर आलेली असताना पुढे काय होईल याची उत्सुकता असताना सकाळ उद्याली. तेव्हा खलिफाने असा विचार केला की आज तिला मारून काय करायची, गोष्ट ऐकू, उद्याला गोष्ट संपल्याच्यानंतर मार. दुसऱ्या दिवशी तिनं जे आहे उरलेली अर्धी गोष्ट सांगून अजून खूप वेळ राहिला म्हणून नव्या गोष्टीला आरंभ केला. आई उत्सुकतेच्या ठिकाणी ती गोष्ट आली तेव्हा सकाळ झाली. अशा रीतीने 1000 रात्री गेल्या आणि मग खलिफाचे असं लक्षात आलं की बायका मारणं बरं नव्हे, ही बायको हुशार आहे म्हणून मला बायका. हा पॅटर्न कशाकरता घेतलेला आहे? मधलच्या 1000 गोष्टी सुट्या राहून हरवू नयेत, त्या बांधल्या जाव्यात यासाठी म्हणून घेतलेला हा आकृतिबंध आहे. तसा इसाप या नावाचा एक गुलाम होता. हा इसाप नावाचा गुलाम एका बाजारामध्ये विक्रीला निघाला असताना अथेसचा झांतस नावाचा एक तत्वज्ञ होता. या झांतसने त्याला विकत घेतला, विकत घेऊन त्याला घरी आणलं. या इसापच्या चातुर्यावर प्रसन्न होऊन त्याने इसापला आपल्या जवळ घेतलं. मग इसापनी नानाविध गोष्टी सांगायला सुरुवात केली. एके दिवशी इसापनं सांगितलं की अमुक एका प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही माझ्या गुलामगिरीची बेडी तोडणार असाल तर मी देईल. म्हणून इसापला स्वतंत्र करण्यात आलं. मग स्वतंत्र नागरिक म्हणून इसाप बोलायला लागला. शत्रूंच्या लक्षात आलं की इसाप आहे तोपर्यंत अथेन्सचा पाडाव होऊ शकत नाही. म्हणून एके दिवशी शत्रूंनी आपल्या फौजा अथेन्स भोवती आणल्या आणि असं सांगितलं की इसाप आमच्या हवाली करणार असाल तर आम्ही अथेन्सचा वेढा उठवतो. लोकांनी मूर्खपणानं इसाप शत्रूंच्या हवाली केला, शत्रूंनी इसापला मारलं आणि त्यामुळे अथेन्समध्ये शहाणा माणूस कुणी शिल्लक राहिले नाही म्हणून अथेन्सचा पाडाव झाला. असा एक पॅटर्न आहे. हा एक आकृतिबंध आहे. या आकृतिबंधामध्ये इसापच्या सर्व कहाण्या गुंतल्या गेलेल्या. या सगळ्या इसापच्या कहाण्या प्रामुख्यानं ग्रीकांच्या लोकसभांच्या मध्ये निरनिराळ्या वक्त्यांनी जी विधानं केली आणि निरनिराळ्या वक्त्यांनी जे मुद्दे मांडले त्यातल्या विविध राजकारणाच्या बाबी सांगण्यासाठी म्हणून आलेल्या आहेत. हे लक्षात न घेता त्याची पहिल्यांदा वृक्ष भाषांतर केली जाते. हा पहिला त्रास. आणि ही सगळ्या लहान मुलांच्या गोष्टी आहेत असं समजून
त्या चौथी तिसरी पाचवी दुसरी यांना सांगण्यात येतात आणि एकदा मुलगा पाचवीत आला की आता मोठा झाला असं समजून इसापनितीच्या ऐवजी त्याला ज्याच्यात रस वाटत नाही अशा गोष्टी त्यापेक्षा जास्त रुक्षरीतीने सांगितल्या. खरं म्हणजे त्या माणसाचं बालपण संपून त्याला मिशा फुटायला लागल्या आणि शिंग उगवायला लागले तिथून इसापनिती सांगायला पाहिजे. कारण इसापनिती हा ग्रंथ लहान मुलांचा नसून इसापनिती हा ग्रंथ मोठ्यांचा आहे. इसापनितीतली कहाणी आहे, इतक्या रुक्षपणे कहाणी सांगितलेली आहे ज्याच्यावर पद्धत सांगण्याची. एके दिवशी सापाचं एक पिल्लू कांतीला कुरतडीत असताना त्याचा दात मोडला. झाली काय समजा कारच म्हणाले की मूर्खा काय कुरतडावे हे तुला कळत नाही त्याची फळे भोग. तात्पर्य माणसाने काय कुरतडावे काय कुरतडू नये याचा सारासार विचार केला पाहिजे. हे जे मी तुम्हाला सांगते एक्झॅक्ट वर्डिंग आहे, महाराष्ट्र भाषा भूषण जगन्नाथ रघुनाथ आजगावकरांनी केलेलं भाषांतर आहे. तर महाराष्ट्र भाषा भूषण हे भाषांतर करीत असताना स्वतः 60 वर्षाचे होते, लहान मुलांशी कसं बोलावं हे त्यांना कधी कळतच नव्हतं. कारण ते मोठ्यांशी प्राचीन मराठी वाङ्मयावर बोलत होते. मूळ हिसाबची कहाणी अशी आहे, अधिकृत वर्जन त्याचं आहे, की एके दिवशी एक साप रस्त्याने फणाकडून चाललेला होता. या रस्त्यामध्ये एक कानस आडवी पडलेली आहे हे त्याने पाहिल्याच्या नंतर तो तिथे थांबला आणि त्या कानसीला असा म्हणाला, मी साप या रस्त्यानं जातो आहे ही गोष्ट तुला कळायला पाहिजे, तू बाजूला हो. त्या कानसीला काहीच उत्तर देत नाही. त्याला तो साप असं म्हणाला की माझी इच्छा निष्कारण भांड व्हावी ही नाही, हा माझा जाण्या येण्याचा हक्काचा रस्ता, मी तुला अडवू देणार नाही आणि म्हणून तू बाजूला सरकणं हे तुझं नैतिक कर्तव्य आहे. पण त्या कानसीनं त्याचं काहीच उत्तर दिले नाही. त्याला तो साप असं म्हणाला की ज्यार्थी समजुतीचे सगळे प्रश्न संपतात त्यार्थी मला असं वाटतं की तुला भांडणाची हुक्की आलेली आहे, म्हणून मी तुला इशारा देतो की तू बाजूला सरक, कारण मी साप आहे मी दंश करील. तरीही कानस काहीच बोलली नाही, म्हणून हा साप संतापला आणि त्या कानसीला चावे घ्यायला लागला. कानसीला चावे घेत असताना सापाचा दात मोडला. सापाचा दात मोडल्याच्या नंतर ती कानस हसली आणि सापाला म्हणाली की ज्याला कुठं चावावं आणि कुठं चावू नये हे कळत नाही त्यांनी या रस्त्यावर चालू नये. अगदी जे आहे ते एखाद्या झेडपीच्या अध्यक्षानं ग्रामपंचायतीच्या अध्यक्षाला दिलेल्या उत्तरासारखे. हा रस्ता म्हणून तिथे उल्लेख आहे, तो रस्ता प्रतिकात्मक रस्ता आहे, राजकारणाचा प्रतिकात्मक रस्ता आहे की तुम्ही भले साप असाल, भले तुम्ही साप असाल आणि भले तुमच्या गल्लीतले लोक तुम्हाला भीत असतील, पण त्या सापाने सुद्धा ज्या रस्त्यावर कानस उभे आहेत त्या रस्त्यावर जाऊ नये, ज्या रस्त्यावर बेडूक आहे त्या रस्त्याने जा. ही कहाणी निवडणुकांच्या मध्ये निवडून येणं ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी सांगता येणं शक्य आहे, दुसऱ्या ठिकाणी सांगता येणं शक्यच नाही. कारण या सगळ्या कहाण्यांना लोकशाहीचाच अर्थ आहे, या कहाण्यांना हुकुमशाहीचा अर्थच नाही. या लोकशाहीमध्ये समोर संपूर्ण मतदाते बसलेले आहेत, या मतदात्यांना लोकशाहीचा अर्थ समजावून सांगणाऱ्या कहाण्या आणि या कहाणीचं तात्पर्य हे आहे की जोपर्यंत रस्त्यावरचे कानस दूर केले जात नाहीत आणि रस्त्यावरून जाणारे सापही बंद केले जात नाहीत तोपर्यंत माणसांना फिरायला तो रस्ता उपयोगी पडत नाही. हे त्याचं तात्पर्य आहे. तात्पर्य हे नाही की सापानं कानस कुरतडीत जाऊ, साप मरो सापानं कानस कुरतडीत तर तुमचं काय गाठणं करताय. जर ग्रामपंचायतीचा अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हे दोघं जण
एकमेकाच्या जे काठ्या घेऊन जायचे डोकी फोडायला लागले आणि लोकांना सांगायला लागलं, लोक हो तुम्ही येऊन पहा आम्ही एकाच पक्षात असून कशी जोडामार करतो. तेव्हा दुसऱ्या पक्षांची गरजच नाही, आमच्याच पक्षात भरपूर विरोधी पक्ष आहेत. असं जर हे दोन सज्जन जनतेला दाखवू लागले तर त्यामध्ये काहीच अर्थ नाही. हिसाबची अजून एक कहाणी आहे, म्हणजे मजेदार कहाणी आहे. कहाणी अशा प्रकारची आहे की एका तळ्याच्या काठी काही बेडूक राहत होते. हा वेगळा रस्ता आहे, सापांचा रस्ता वेगळा, बेडकांचा रस्ता वेगळा. एका तळ्याच्या काठी काही बेडूक राहत होते. या तळ्याच्या भोवतालच्या गवताच्या मैदानात दोन माजलेले बैल चरत. हे जे बेडूक होते, या बेडकांच्या पैकी शहाण्या बेडकांनी हे सांगितलं की या शेजारच्या गवताच्या मैदानामध्ये दोन बैल माजलेले आहेत आणि चरतायत, हे लक्षण चांगलं नाही. त्या बेडकांची सभा भरली. बेडकांच्या सभेमध्ये मुद्दा असा उपस्थित झालाय, बेडूक गवत खातात काय? खात नाही. बेडूक त्या मैदानात जाणारच का? जात नाही. या मैदानामध्ये बैल आले काय, घोडे आले काय, ते वाळलेले असले काय, मारलेले असले काय, ते चरत असले काय, नाडवे पडत असले काय, याच्याशी बेडकाचा संबंध येतो कुठं? त्यामुळे बेडकांनी गवताच्या मैदानावर कोण चरायला लागले याची चिंता करू नये. आणि बहुमतानं तो ठराव पास झाला की जोपर्यंत बेडकांना गवत खाण्याची गरज पडत नाही आणि जोपर्यंत बैल हे चिखलात राहायला येत नाहीत तोपर्यंत बेंडकोळ्यांना या प्रश्नाच्या विषयी मत देण्याची गरज नाही, आपला अलिप्ततावाद चालू राहायला पाहिजे. आपण तटस्थ अलिप्ततावाद असायला मूळ शब्द नाही तिथे. आपण तटस्थ आहोत, आपल्याला या भांडणात पडण्याची गरज नाही. पण तिथे असणारा तो जो म्हातारा बेडूक होता, त्या म्हातारा बेडकाने सांगितलं तुम्ही मरणार, हे लक्षात घ्या, मृत्यू जवळ यायला लागलाय. काही दिवसांनी जे माजलेले बैल होते, या माजलेल्या बैलांनी एकमेकाला हे सांगायला सुरुवात केली की खरं म्हणजे या मैदानात तू चरणं बरोबर नाही, या मैदानात तू चरणं बरोबर नाही. उरलेले जे बेडूक होते हे त्यांची चेष्टा करायला लागले. ते म्हणाले मैदान इतकं मोठं आहे, त्याच्यात गवत इतकं जास्त आहे, हाही बैल चरू शकेल, तोही बैल चरू शकेल, याचंही पोट भरेल, त्याचंही पोट भरेल आणि अजून 100 बैलांचं पोट भरेल, इतकं गवत शिल्लक आहे, तरी सुद्धा हे मूर्ख बांधताय. त्या म्हातारा बेडकाने सांगितलं तुमचं मरण जवळ आलेलं आहे, कारण गवत किती आहे हा वादाचा मुद्दा नसून मी ज्या ठिकाणी सांगतो तू राहू नकोस, त्या ठिकाणी तू राहू नकोस, हा वादाचा मुद्दा आहे. वादाचा मुद्दा तू मोठा की मी मोठा हा आहे, गवत आहे की नाही पुरेसं हा वादाचा मुद्दा नाही. नाहीतर एक राष्ट्र इकडच्या बाजूला अटलांटिक आणि पॅसिफिकच्या जवळ असतं, दुसरं राष्ट्र तिकडे अलास्काच्या जवळ, काही गरज नाही. यांच्याजवळ जमीन खूप, त्यांच्याजवळ जमीन खूप. अमेरिकेच्या जवळ 34 लाख चौरस एकर जमीन आहे, रशियाच्या जवळ 80 लाख चौरस एकर जमीन आहे, आफ्रिकेत नाही एवढी उजाड वाळवंट रशियाच्या जवळ आहे, सायबेरियाचं जे वाळवंट सहारापेक्षा मोठं आहे, त्या सगळं आहे, जमीन आहे, लोकसंख्या आहे, सगळं. खरा महत्वाचा मुद्दा आहे गवत आहे की नाही हा नाहीच आहे, खरा महत्वाचा मुद्दा तू नको हा आहे. तेव्हा त्या दोन माजलेल्या बैलांनी वाद सुरुवात केला. याचं म्हणणं असं की तूच निघून जा, त्याचं म्हणणं तूच निघून जा. तिथून त्या बैलांचं भांडण सुरुवात झालं. जेव्हा हे दोन बैल एकमेकात टकरा मारायला लागले, त्याला उरलेल्या बेंडकोळ्या काठावर येऊन या दोन बैलांची साखमारी पाहू लागल्या. या म्हाताऱ्या बेडकांनी सांगितलं तुमच्या मरणाचा आजचा दिवस आहे, आज संध्याकाळपर्यंत तुमच्यापैकी काही शे मंडळी मरणार, कारण ज्या वेळेला दोन बैलांच्या टकरा सुरुवात झाल्या, या टकरा टकरीत एक बैल घाबरला आणि हरला, तो चिखल तुडवीत पाण्यामध्ये घुसला, त्याच्या पायाखाली शेकडो बेडकोळ्या मरून गेले. आणि म्हणून जिवंत राहिलेल्या बेडकांना या म्हाताऱ्या बेडकांनी सांगितलं की शेजारच्या मैदानावर काय व्हायला लागलं याची बित्तम बातमी असणं
चिखलात राहणाऱ्या बेडकांना आवश्यक आहे. आणि ज्या वेळेला दोन माजलेल्या बैल आपापसात टक्कर करीत असतात त्यावेळेला विजय कुणाचा होईल याची चिंता बेंडकोळ्यांनी करू नये. कारण विजय कुणाचाही जरी झाला तरी राणाचा सत्यानाश आणि बेडकांचा मृत्यू हा निश्चित असतो. आणि म्हणून शेजारच्या राणामध्ये माजलेले बैल जर येत असतील तर त्यांनी आपापसात लढू नये याची काळजी बेंडकोळ्यांनी आधीपासून घेतली पाहिजे. नसेल तर बेंडकोळ्यांनी तळ बदललं पाहिजे. अथेन्स वासियांनो शेजारी कोण आपापसात लढत आहेत यात लक्ष देण्याची आपल्यावर जबाबदारी आहे हा तो मुद्दा आहे. हा काही अथेन्सलाच लागू असं नाही हिंदुस्थानला लागू. दोन घटींना केव्हा आपापसात मारामाऱ्या करतील हा आपण टाळाबाजी पाहत बसण्याचा मुद्दा नाही. हा आपल्यासाठी चिंतेचा मुद्दा आहे. आणि म्हणून कुठल्याही राष्ट्राला आपल्या राष्ट्राच्या संरक्षणाच्यासाठी आंतरराष्ट्रीय भूमिका निश्चित केल्याशिवाय तरण उपाय नाही हा तो इसापचा मुद्दा आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण निश्चित केल्याशिवाय तरण उपाय नाही. आणि दुबळ्या राष्ट्रांना जगात कुणीही भांडणे करू नये याची काळजी घेण्याशिवाय गत्यंतर नाही. ते शक्तिवान आहेत पण मी दुबळा आहे म्हणून शक्तिवानांनी सुद्धा भांडू नये असा आग्रह दुबळ्या राष्ट्रांना घ्यावा लागतो. आणि म्हणून दोन्ही घटिंगणांच्या मध्ये शिष्टमंडळ म्हणून कारण नसताना आपल्या चिखलातून बाहेर पडून गवतात उड्या माराव्या लागतात. दोघांच्याही मनामध्ये आपल्याविषयी तुच्छता असताना दोन्ही माजलेल्या बैलांच्या मनात आपल्याविषयी तुच्छता असताना आपल्याला मात्र गवतात इकडून तिकडे उड्या मारण्याचं काम करावं लागतं. ते यासाठी नव्हे की गवताच्या मैदानात आपल्याला रसे ते यासाठी की चिखलात या बैलांना आश्रय घ्यावा लागू नये. आता या गोष्टी लहान मुलांना तुम्ही कसे सांगणार याचा अर्थ तरी लहान मुलांना कळतो काय. दोन बैल होते ते टक्कर करू लागले. बेडकुळी म्हणाली म्हातारा बेडूक म्हणाला बाळांनो पहा हे आपापसात टक्कर करतायत तेव्हा पळा रे पळा कुणी जर हरला तर चिखल तुळीतील त्याच्या पायाखाली तुम्ही मरू नका. याच्याने लहान मुलांना काही कळणार नाही मोठ्यांना काही कळणार नाही कुणालाच काही कळणार नाही. इसापच्या कहाण्यांच्या अनुवादच्या इसापच्या तंत्राने घेतले पाहिजे. कारण त्या त्या लोकशाहीमध्ये निर्माण झालेल्या अशा कहाण्या आहेत की ज्या कहाण्या ऐकून प्रौढांनी स्वतःच्या राष्ट्राच्या भवितव्याचा विचार केलेला आहे बाहेरच्याही भवितव्याचा विचार केलेला आहे आपल्याही भवितव्याचा विचार केलेला आहे लोकशाहीमध्ये सहिष्णुता म्हणजे काय याचाही विचार केलेला आहे आणि अडचण आली म्हणजे कसं वागावं लागतं याचाही विचार केलेला आहे. साधे सुधे मुद्दे आहेत. एकाने दुसऱ्याच्या नादी लागू नये आणि जर नादी लागायची असेल तर आपल्याजवळ प्रतिकाराची शक्ती असली पाहिजे. प्रतिकाराची शक्ती नसेल तरी दुसऱ्याच्या नादी लागू नये. कारण असे होतो कोला हा कोला एके दिवशी एका घोड्याकडे गेला. त्या घोड्याला विचारलं भाऊ तुझं नाव काय. तो घोडा आपला गवती मैदानातून सरत होता. तो घोडा पलीकडच्या बाजूला जाऊन गेला. हा कोला तिथे गेला आणि विचारलं भाऊ तुझं नाव काय. तो घोडा त्याला सोडून दुसऱ्या बाजूला गेला. हा तिथे गेला विचारलं भाऊ तुझं नाव काय. घोडा म्हणाला मी अशिक्षित आहे माझं नाव मला माहिती नाही. त्यांना अरे याचं शिक्षणाशी काय संबंध. तुला दुसऱ्याची नावं विचारली असती तर ती शिक्षणावर अवलंबून आहेत मला माहिती माहिती नाही असं सांग. पण तुला स्वतःला तुझं नाव माहिती नाही हे आश्चर्य. तेव्हा घोडा म्हणाला गड्या मी अशिक्षित असल्याच्यामुळे मला माझं नाव माहिती नाही यामुळे जगात अडचण होईल याची माझ्या आई वडिलांना कल्पना आलेली होती. कारण ते सुशिक्षित होते म्हणून त्याने काय केलं माझं नाव माझ्या पायाच्या मागच्या खुरावर कोरून ठेवले. तुला उत्सुकता वाटत असेल तू जाऊन ते वाच. इथपर्यंत कहाणी समान आहे. पाठभेद आहेत पुढचे दोन. एक पाठभेद असं सांगतो की हे त्या कोल्याला बरं वाटलं तो कोला घोड्याच्या पाठीमागून गेला आणि घोड्याला म्हणायला लागला काय नाव आहे पाहू. तेव्हा घोड्याने आपला जो मागचा खूर होता
तो उचलला क्षणभर आणि कोल्हा जवळ आला असं पाहिल्याबरोबर त्याच्या तोंडावर एक जोरात लात मारली. त्या कोल्ह्याचं सगळं तोंड फुटलं आणि तो घोडा पुन्हा शांतपणे गवत चरायला लागला आणि चरता चरता त्या कोल्ह्याला म्हणाला, आता तुला माझं नाव विचारण्याची गरज पडणार नाही कारण ते तुझ्या तोंडावर कोरलेलंच आहे. असा एक पाठभेद आहे. या कथेचा दुसरा पाठभेद आहे, ज्या वेळेला घोडा असं म्हणाला की मी अशिक्षित आहे म्हणून माझ्या आई वडिलांनी माझं नाव माझ्या टापेवर कोरलेलं आहे, तेव्हा कोला असं म्हणाला, हरकती नाही, एखाद्या वेळेला फुरसतीनं मी तुझं नाव काय आहे याचा शोध घेईल, आजच काही त्याची गाडी नाही. आणि कोल्हा परत गेला. निवडणुकीत पडायचं की नाही एवढाच निर्णय. काही कोल्हे असा निर्णय घेतात, काही कोल्हे तसा निर्णय. हा एक पाठभेद आहे, तो एक पाठभेद आहे. याच कोल्ह्यांच्या वेगळ्या वेगळ्या कहाण्या आहेत. इसापनीतीतला कोल्हा हा अतिशय हुशार कोल्हा आहे. हा जो कोल्हा आहे हा कोण्या वेळेला कसं उत्तर देईल याचा काही नेम नाही. अशी एक कहाणी आहे इसापनीतीमध्ये की एका गुहेमध्ये सिंह जाऊन बसलेला होता. हा गुहेमध्ये सिंह गेला. सिंहाची इच्छा अशी की आपण म्हातारे आहोत, आपल्याला काही प्राण्यांचा पाठलाग करून त्यांना मारता येणार नाही. या गुहेत बसून राहावं म्हणजे एखादा प्राणी येईल, हा आल्याच्यानंतर आपण मारून खावा. त्या गुहेमध्ये एक कोल्हा राहत होता. तो गेला होता बाहेर. संध्याकाळचा तो परत आला तेव्हा सिंहाची पावलं त्या गुहेमधून आत जाताना त्याला दिसली. त्यामुळे तो बाहेर उभा राहिला आणि तो बाहेर उभा राहून त्या गुहेला म्हणायला लागला, हे गुहे, आजचं लक्षण मला काही बरं दिसत नाही. सिंहातून कान टवकारून ऐकायला लागला, काय चाललंय समाज. थोडा वेळ थांबून कोल्हाचा म्हणाला, नेहमीची पद्धत अशी की मी दुरून दिसल्याबरोबर तुझा आवाज ऐकतोय, तो छान छान मित्रा परत आलास याचा आनंद झाला. आज मला आवाज ऐकू आला नाही, मी जवळ येऊन बसलो आहे. मित्रा कस काय दिवस बरा गेला ना आता तू म्हणत नाहीस आणि आत ये विश्रांतीसाठी म्हणून तू बोलावत नाहीस. गुहे तू माझ्यावर रुसलेली दिसतेस. तू जर माझ्यावर रुसणार असेल तर मग मी या ठिकाणी राहणार नाही, मला दुसरीकडे जाणं भाग पडेल. कारण तुझी आणि माझी जुनी मैत्री एकमेकाच्या विश्वासावर चालणारी. तुला रुसायचं असेल तर खुशाल रुस, पण इतक्या वर्षाची मैत्री तोडण्याच्या पूर्वी रुसण्याची कारण तू सांगावी अशी माझी अपेक्षा आहे. तो सिंह होता, विचार करायला लागला, भांडी लागली म्हणून तो आतून बोलायला लागला, नाही रे मित्रा कोल्या, मी अजिबात तुझ्यावर रुसलेले नाही. तेव्हा कोला म्हणाला, गुहे तू माझी खरी मित्र आहेस. तो सिंह आज जो आहे त्याला समजावून सांग की तू गाढव, मी दुसरीकडे चाललो. कारण आतून सिंह बोलल्याबरोबर आज सिंह हे कळाल्याच्यानंतर पुन्हा काही येणार आहे काय? आणि जो सिंह तोंड उघडून बोलून आपण पुढे काय करणार आहोत हे सांगतो त्याला तुम्ही क्रांती सिंह म्हटलं काय आणि ग्रामसिंह म्हटलं काय तो गाढवच. राजकारणातला कोणताही सिंह कधीही तोंड उघडून बोलत नाही. राजकारणातले बहुतेक सगळे सिंह आपल्या जवळ असणारी जी शेपूट आहे ती फक्त वारा घेण्यासाठी आपल्या रीतीचा अभिनय करीत असतात. राजकारणातले जे सिंह आहेत ते चिठ्ठ्या लावूनच तयार केलेले असतात. तेव्हा राजकारणातले सिंह डरकाळ्या फोडत नाहीत. राजकारणामध्ये मरणारे जे लोक आहेत ते डरकाळ्या फोडत असतात. आणि जे सिंह आहेत जे यांना मारतात ते त्यांच्या लेबल लावतात की हे निष्कर्म आक्रोश करतात. आम्ही काहीच केलेलं नाही, आम्ही केवळ लोकहितासाठी एक दोन उपाययोजना केल्या, त्याबरोबर ही माणसं संतापून एवढा आरडाओरड करतायत. हे यांचं कृत्य लोकशाही विरोधी असल्याच्यामुळं जे मेले ते तर योग्य प्रायश्चित मिळालं, पण जे जिवंत आहेत ते तुरुंगात राहणं हे त्यांना योग्य शासन होईल. राजकारणातले सिंह गर्जनाग्रीत नसतात. जे गर्जना करून आपण काय करणार आहोत ते आधीच व्यासपीठावरून सांगतात ते राजकारणात गाढव ठरत. तेच त्या कोल्ह्याने सांगितलंय की हे गुहे तो जो आत बसलेला आहे जो बसून सांगतोय की मित्रा की नाही रे राजवले तुझ्या त्याला सांग की तो सिंह नसून गाढव आहे. एके दिवशी सिंहाच्या दरबारामध्ये सगळे प्राणी बसलेले होते. सगळ्या राजकीय कारण
एके दिवशी सिंहाच्या दरबारामध्ये सगळे प्राणी बसलेले होते. हे सगळे प्राणी बसलेले असताना एक मेलेला प्राणी त्या ठिकाणी आला. या मेलेल्या प्राण्याचे वाटे कसे करावे हा प्रश्न उपस्थित झाला. हा जो गाडा होता या गाडावर ते काम आलं की मेलेल्या प्राण्यांचे वाटे तयार करायचे. या गाडवाने समान 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 असे वाटे तयार केले. एक तुम्ही गावणाला, एक मी घेऊ, एक लांडगा घेईल, एक अमुक घेईल, एक तमुक घेईल, असे वाटे करून टाकले. सिंहाला इतका राग आला की तो गाडवाच्या जवळ आला आणि तो म्हणाला, हेच ते वाटे आहेत काय? गाडव म्हणाला, हो महाराजावर तरी एक पंजा मारला की गाडाला मारू. हा गाडव मरून पडला. तो म्हणाला, या मूर्खाला वाटणीचं काम करता येत नाही. अगदी चिल्लर साध्या गोष्टी. कोल्याला सांगितलं, तू वाटे कर. त्या कोल्याने तीन वाटे एकत्र केले, त्यांचा एक ढीक केला, चौथा वाटा जो आहे त्याचे 25 ढीक केले. आणि तो असं म्हणाला की हे मी निस्वार्थपणे काम करीत असल्याचे म्हणून मला यातलं काहीही नको. त्यावेळेला तो जो सिंह आहे हा सिंह असं म्हणाला की मित्रा, तू इतका शहाण कसा रे? तुला एवढं शहाणपण कसं आलं? त्या त्याने सांगितलं, महाराज, प्रत्येकाला शहाणपण शिकवणारे गुरु असतात. ते जे मेलेला गाढव आहे त्याने मला खूप शहाणपण शिकवलं. अशा नानाविध बाबी आहेत राजकारणामध्ये. जे आहे ते महत्वाकांक्षा नावाचे एक भाग असत. राजकारणात महत्वाकांक्षा नावाचा एक भाग असतो आणि अत्यंत क्षुद्र लोक महत्वाकांक्षा आपल्या व्यक्त करीत असतात. प्रत्येक वेळेला त्यांचे धडपड चाललेले असते, मला काहीतरी करा. एक माणूस असतो, तो असं सांगतो की मी ग्रामपंचायतीला उभं राहतो कारण मला असं वाटतं की मी जर सरपंच झालो तर गावाचं चांगलं कल्याण करू शकेल. त्याला काही तिकीट मिळत नाही. दोन महिन्याच्यानंतर तो असं सांगतो की ठीक आहे, ग्रामपंचायतीला मला तुम्ही जागा दिली नाही, माझी काहीच हरकत नाही, तुम्हाला योग्य माणसं तुम्ही योग्य ठिकाणी ठेवली, पण आता जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत, मला तुम्ही जिल्हा परिषदेचं तिकीट द्या. म्हणजे एका गावाचं काय, वाईडर फील्डमध्ये जाऊन सगळ्या तालुक्याचं काम मी पाहतो. आता त्याला आपल्या स्वार्थाच्या पोटी हे कधीच कळत नाही की ज्याला ग्रामपंचायतीचं तिकीट दिलं नाही त्याला तालुका पंचायत समितीचं कोणी अध्यक्ष करणार आहे काय? पण नाही. तिथून तो उठतो आणि असं म्हणतो की मला मला असं करा की चिल्लर चाललं म्हणणार येईल ना, तुम्ही दिलेले जिल्हा परिषदेची तिकीट आहे, चांगलं झालं मी असेंब्लीला उभा राहतो. आणि असेंब्ली नको असेल तर एखाद्या बोर्डाचं मला चेअरमन केलं तरी चालेल. आणि माणसं स्वतःहून सल्ले द्यायला लागतात की जगाच्या कल्याणासाठी त्यांना कोणत्या जागेवर नेमणूक केली पाहिजे. लोककल्याण व्हावं यासाठी माझी नेमणूक कुठं करावी? निरनिराळ्या मंडळींचं असं मत आहे, विशेष करून आमच्या खासगी कॉलेजमध्ये असणाऱ्या प्राध्यापकांचं असं मत आहे की शिक्षणात सुधारणा व्हायची असेल तर त्यांना तातडीनं प्रिन्सिपॉल केलं पाहिजे. केवळ त्यांना प्रिन्सिपॉल केलेलं नाही म्हणून शिक्षणात ही सर्व अव्यवस्था आहे. आणि बहुतेक सर्व प्रिन्सिपॉलांचं असं मत आहे की युनिव्हर्सिटीची हेडशिप जोपर्यंत त्यांच्याकडे येत नाही तोपर्यंत शिक्षणात सुधारणा होणार नाही. कॉलेजमध्ये बसून काय होणार? याच्यावर एक कहाणी आहे. कहाणी अशा प्रकारची आहे की पशूंची सभा भरली, राजा कुणाला करावं हा प्रश्न उपस्थित झाला. पक्षांची सभा भरली, पक्षांची सभा भरली आणि राजा कुणाला करावा हा प्रश्न उपस्थित झाला. त्या पक्षांच्या सभेत असं ठरलं, जो सर्वात जास्त उंच उडू शकेल त्याला राजा करा. सर्वात जास्त उंच उडू शकेल्याला राजा करा असं म्हटल्याच्यानंतर निरनिराळे पक्षी उडायला लागले. या उडणाऱ्या पक्षांच्या मध्ये जो गरुड होता तो सगळ्यात उंच उडाला, बाकीचे सर्वच पक्षी खाली राहिले. खाली राहिलेले पक्षी दमून खाली उतरले. हा उंचावर गेलेला जो पक्षी आहे गरुड, त्याने खात्री लागलीतीनं सगळ्यांना सांगितलं, मी तुमच्या सगळ्यांच्या पेक्षा उंच उडवलंय, मान्य आहे ना तुम्हाला? त्यानंतर तो दमानं खाली आला. हा गरुड जो दमानं खाली येत होता, हा खाली येत असताना क्रमानं जमिनीच्या जेव्हा जवळ आला, त्या झाडाच्या शेंड्यावर बसलेली एक चिमणी ही त्या गरुडाच्या वरून अशी क्रमानं खाली उतरायला. आणि हा गरुड जेव्हा जमिनीला टेकला त्याला ती चिमणी असं म्हणायला लागली, पहा हा जमिनीला टेकला, मी अजून 5 फूट उंच आहे, त्यामुळे सर्वात उंच उडेल त्याला तुम्ही द्यायचं राजा करायचं ठरवलेलं होतं, त्यामुळे पक्षांचा राजा मला केलं पाहिजे. हा वाद युरोपियन संस्कृतीमध्ये सगळ्यात ज्ञानी कोणी असेल तर घुबड. अहो हे सगळ्यात ज्ञानी आहे. या घुबडांच्या समोर हा वाद गेला
आणि म्हणून त्या घुबड्याला असं सांगितलं की यापैकी राजा कोणाला करावं, चिमणीला राजा करावं की राजा जे या गरुडाला करावं. चिमणीचं मत असं आहे की ज्या अर्थी मी वरून उतरले त्या अर्थी गरुडाच्याही मी वर होते, ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. त्या घुबड्याने असं सांगितलं की जी पैज ठरलेली होती ती सगळ्यात उशिरा कोण उतरतो याची नव्हती, सगळ्यात वर कोण चढतो याची होती. आणि म्हणून सगळ्यात उशिरा उतरणारी जी चिमणी आहे ती सगळ्यात उशिराही उतरेल, सगळ्यांच्या मागूनही उतरेल आणि सगळ्यांच्या पाठीमागूनही येईल. ही जी चिमणी आहे या चिमणीला फक्त हेरगिरीचं काम द्यावं, राजा होण्याचं काम देऊ नये. कारण जबाबदारी अंगावर न घेता दुसऱ्याच्या कुचुंड्या शोधण्याला अशीच माणसं उपयोगी पडत असतात. हा औलचा निर्णय, घुबडांचा निर्णय, अशा नानाविध कारणे आहेत. या नानाविध कारणांच्या मध्ये शांततेचं सोंग पांघरलेले जे अत्याचारी राष्ट्र आहेत त्यांच्या काही कारण, ही जी सगळी राष्ट्र त्यांनी शांततेचं सोंग पांघरलेलं आहे. आणि हे जी शांततेचं सोंग पांघरलेली राष्ट्राची स्वतः असतात मात्र अत्याचार. आणि राष्ट्रांच्याच बाबतीत नाही, राष्ट्राच्या आत सुद्धा आपल्याला असं पाहायला सांगतं की लोकशाहीच्या रोज घोषणा करणारी जी माणसं असतात ती काही लोकशाहीवर श्रद्धा ठेवणारी असतातच अशातला भाग नाही. ते हिसाबची प्रसिद्ध कहाणी आहे की पाखरं एकदा जाळ्यात अडकलेली होती, ही जी जाळ्यात अडकलेली पाखरं आहेत यातलं एक एक पाखरू उपसून काढून त्याची मान मुरगळी हा जो पारधी होता तो येतो. या पारध्याच्या डोळ्यामध्ये धूळ उडाली आणि ती धूळ तो हाताने पुसायला लागला पण खडा निघेना म्हणून डोळ्याला पाणी यायला लागलं आणि सारखे अश्रू व्हायला लागले. त्या उरलेली पात्र म्हणाले पाहो या बिचाऱ्याला पक्षी मारण्याचं किती वाईट वाटत आहे, कारण हा सारखा रडतो आहे. तेव्हा या पक्ष्यांच्या मध्ये एक घुबड होता, त्याने सांगितलं की डोळ्यातले अश्रू पाहू नये, ओठातले उच्चार पाहू नये, पारध्याच्या हाताला पक्ष्यांच्या रक्ताचे दाग पकडलेले असतात ते पाहावे. माणसं लोकशाही किती बोलतात हे पाहू नये, माणसं लोकशाही सांगतात किती हे सगळं पाहू नये, जनतेच्या कळवळ्याचा गहिवर किती सांगतात हे पाहू नये, पायरींचे दाग प्रत्येकाच्या हातावर किती आहे हे पाहावं, असं त्याचा अर्थ आहे. हा लोकशाहीचा मुद्दा आहे. अर्थात इसाकच्या वेळेला फायरिंग नव्हतं म्हणून माना अशा हाताने मुरगाळल्या जात, त्यामुळे त्या ठिकाणी माना हाताला मुरगाळल्या जात असल्याच्यामुळे दाग सरळ हाताला लागत होते. आता दाग हाताला लागतीलच असं नाही, ज्यांच्या हाताला दाग लागलेले असतात ते पुष्कळ वेळेला निर्दोष असतात, ज्यांचे दाग चर्मचक्षूंना दिसत नाही त्यांच्यावर अधिक मोठे दाग पडलेले असतात. आणि त्यामुळं पारध्याची भाषा पाहिजे नसते, पारध्याचे अश्रू पाहिजे असतात, पारध्याच्या हाताला लागलेले रक्ताचे दाग पाहिजे असतात. असा तो मुद्दा आहे. या मुद्द्यामध्ये एका लबाडाचं असं ते उदाहरण आहे, प्रसिद्ध लबाडाचा लांडगा. हा जो लांडगा आहे हा संध्याकाळची वेळ झाली तेव्हा काय खायला मिळतं काय ते शोधित 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 निघाला. एका घराच्या जवळ गेला, ते लेकरू रडूच लागलं. त्या त्याची आई म्हणाली अरे तुला दूध पाजलं, तुला मांडीवर घेतलं, तुला खेळलं, तुझं रडलं संपर्क गप्प होत की का तू लागले हे घराच्या बाहेर जाय तिथं त्याने मला सगळं अजून एक काम झालं, सरकारने पहिल्यांदा हे काढलं
मुलाचा ससा म्हणाला महाराज मला इथून जर जाऊ देणार असाल तर मी नक्की सांगेन. ते म्हणाले तू जर नक्की सांगणार